करो चलो सीसॅट पेपर दोन पहिला पेपर झाला. पहिल्या पेपरचा जर एकंदरीत विचार केला तर सीसॅटचे जे काही उतारे होते ते मिक्स होते, म्हणजे जास्त अवघडही नव्हते जास्त सोपेही नव्हते, एक ॲव्हरेज लेवलचे होते. आजचाही पेपर तशाच पद्धतीने सेट केला आहे, जास्त सोपाही नाही आणि जास्त अवघडही नाही. तर एकूण 8 उतारे टाकलेत. प्रश्न क्रमांक 1 ते 40 पर्यंत सगळे मराठी उतारे आहेत आणि तिथून पुढचे जे इंग्लिश उतारे आहेत ते 2 उतारे आहेत. तर आपण डायरेक्ट उतारांना सुरुवात करूया, त्याच्यावरती प्रश्नांचे चर्चा करूयात. प्रश्न क्रमांक 1 ते 5 बघा उतारा. तर हा उतारा जो होता तो वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की हा आरोग्य सुविधांच्या संबंधित बोलतो, भारतातील आणि जागतिक लेवलच्या जे काही आरोग्य सुविधा आहेत त्याच्या संबंधित हा उतारा होता. तर त्यातला पहिला प्रश्न बघा काय येतो. प्रश्न क्रमांक 1, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवर लक्ष ठेवणे का गरजेचे आहे. बघा आपण जसे प्रश्न घेत जाऊ पुढे तशा तशा काही नियम असतील त्या नियमांवरतीही चर्चा करूयात, जसे प्रश्न येतील तसे नियम पाहूयात. पहिला प्रश्न बघा काय येतो, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवर लक्ष ठेवणे का गरजेचे आहे. तर उतारा जर पहिला पाहिला तर एकूण त्याच्यामध्ये 4 पॅरेग्राफ आहेत, त्याच्यातला ह्या प्रश्नाचा संदर्भ जो सापडतो तो आपला पॅरेग्राफ क्रमांक 3 सापडतो. पॅरेग्राफ क्रमांक 3 बघा, तर अ स्टेटमेंट जर पाहिलं त्याच्यामध्ये तर नफा मिळवण्यासाठी डॉक्टर खाजगी दवाखाना उघडू शकतात. तर पॅरेग्राफ क्रमांक 3 क्लिअर याचा उल्लेख आहे. तर अ स्टेटमेंट बरोबर ठरतं. ब स्टेटमेंट पहा, आरोग्य विम्यातील नफा मिळवण्यासाठी डॉक्टर खाजगी क्षेत्र निवडू शकतात. पॅरेग्राफ क्रमांक 3 आरोग्य विम्यातील नफा नाही तर आरोग्य विम्यातील सुविधा ज्या मिळतात त्याच्यासाठी सरकारी जे डॉक्टर आहेत ते खाजगी काय उघडू शकतात, दवाखाने हॉस्पिटल उघडू शकतात. त्याच्यामुळे ब स्टेटमेंट आहे चुकीचं ठरतं. मग अ स्टेटमेंट चुकीचं आहे, अ स्टेटमेंट बरोबर आहे, ब स्टेटमेंट चुकीचं आहे. मग पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य प्रश्न क्रमांक 1 उत्तर ठरतं. प्रश्न क्रमांक 2 अप्लाइड बेसवर प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 2 बघा काय होता प्रश्न, विकसित देशांच्या तुलनेत भारतात दर 1000 लोकसंख्येमागे किती टक्के डॉक्टर कमी आहेत. बघा याचा पॅरेग्राफमध्ये कुठेही सरळ सरळ उल्लेख नाही आहे, परंतु दर 1000 लोकसंख्येमागे भारत देशामध्ये 0.6 असे डॉक्टर उपलब्ध आहेत असा उल्लेख आहे, आणि विकसित देशांमध्ये दर 1000 लोकसंख्येमागे 3 डॉक्टर उपलब्ध आहेत असा उल्लेख आहे. याच्यावरून जर आपण जर पर्सेंटेजमध्ये जर चेक केलं तर भारतामध्ये किती डॉक्टर कमी येतात, तर 80% किती, 80%. मग पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 2 उत्तर ठरतं. चला प्रश्न क्रमांक 3 चला. उतारात मोरल हजार्ड हा शब्द कोणत्या संदर्भाने वापरलेला आहे. मोरल हजार्ड ही संकल्पना बघा, हा संकल्पनेवरती आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न पर्याय जर चेक केले तर चारही पर्याय आपल्याला सेमच वाटतात, पण उतार्यामधील पॅरेग्राफ क्रमांक 4 याचा सरळ सरळ उल्लेख आहे. मोरल हजार्ड विषयी बोलतो, तर मोरल हजार्ड विषयीचं काय सांगितलंय त्यांनी बघा काय म्हणतो. विम्यासाठी जीव अधिक धोक्यात घालण्याची वृत्ती लाभार्थींसमोरच्या समस्यांमध्ये भर घालते. आपल्या महागडी खासगी रुग्णालयाकडे जाता येऊ शकतं हे लक्षात आल्यावर लोक लहानशा आजारासाठीही अशी सेवा वापरू शकतात. हे असं याचं एक्सप्लेनेशन दिलंय. चारही पर्याय आपल्याला बरोबर वाटू शकतात, परंतु पर्याय क्रमांक 3 बघा काय येतो. आरोग्य विम्यामध्ये आर्थिक मदत मिळत असल्यामुळे रुग्णाने सरळ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाणे हा पर्याय क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 योग्य ठरतो. बघा पर्याय क्रमांक 1 काय होता, विम्याच्या आर्थिक फायद्यासाठी डॉक्टरांनी रुग्णाचा जीव धोक्यात घालणे, तर डॉक्टर रुग्णाचा जीव धोक्यात घालत नाही, याच्यामुळे हा पर्याय क्रमांक 1 चुकीचा ठरतो. पर्याय क्रमांक 2 बघा काय होता, आरोग्य विम्यामध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी महागड्या रुग्णालयाने खर्चात वाढ करणे. तर महागडे रुग्णालय खर्चात वाढ करत नाही, तर व्यक्ती स्वतःहून जातो, रुग्ण स्वतःहून जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 काय बघा, सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी जास्त नफा मिळवण्यासाठी खासगी दवाखाना उघडणे नाही, सरकारी दवाखान्याचा काही उल्लेख नाही मोरल हजार संबंधित. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्न क्रमांक 3 उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 4 बघा, तुम्हाला योग्य विधान ओळखायला लावले पर्याय प्रश्न क्रमांक 4 अ स्टेटमेंट काय बघा, भारतातील राज्यांपैकी तमिळनाडू राज्याची सरकारी आरोग्य सेवेंचा दर्जा चांगला आहे. बघा तमिळनाडू राज्याचा उल्लेख आपल्याला पॅरेग्राफमध्ये 2 पॅरेग्राफमध्ये याचा उल्लेख सरळ सरळ आढळतो. तर तो काय सांगतो, तमिळनाडू राज्यामध्ये खाजगी क्षेत्रापेक्षा सरकारी क्षेत्रामध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये जे काही सोयी सुविधा उपलब्ध करून देतात ते चांगल्या प्रकारचे उपलब्ध सोय आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारचे म्हणजे काय, तर त्याचा चांगला दर्जा आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ बरोबर ठरतो.
बस स्टेटमेंट बघा काय आरोग्य सेवेत सेवा भारतातील ग्रामीण भागात अजूनही व्यवस्थित पोहोचलेली नाहीये. हा अनालिसिस बेस पूर्णपणे प्रश्न आहे. पॅरेग्राफ क्रमांक पहिल्याचा जर पूर्णपणे वाचला तर लक्षात येईल की भारतात अजूनही ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधांची कमीच आहे. मग ब पॉईंट स्टेटमेंट काय ठरतं? बरोबर ठरतं. क स्टेटमेंट बघा काय, विमा कवच रुग्णांच्या कुटुंबियांना फायदेशीर ठरू शकते. काय तर विमा कवच कोणाला फायदेशीर ठरतं? तर रुग्णाच्या कुटुंबियांना. तर याचा उल्लेख कुठे आढळतो? आपल्याला पॅरेग्राफ मग 2 मध्ये. तर ही स्टेटमेंट बरोबर आहे. मग अ स्टेटमेंट बरोबर आहे, ब स्टेटमेंट बरोबर आहे, क स्टेटमेंट ही बरोबर ठरतं. मग पर्याय क्रमांक 4 आपला योग्य ठरतो, सर्व योग्य. पर्याय क्रमांक 5 सॉरी प्रश्न क्रमांक 5 बघा, खालील विधाने विचारात घ्या. काय अविधान काय? भारतातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा सुविधा दोषपूर्ण आहे. बघा आपले पहिलेच पॅरेग्राफ उत्तराची पहिलीच लाईन मध्ये काय दिलेलं आहे बघा, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत रचनांची अवस्था ही सुद्धा आणखी एक मोठी समस्या ठरू शकते. याचाच अर्थ आपल्या आरोग्य सेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा कशा आहेत तर आणखी दोषपूर्ण आहेत. अ स्टेटमेंट बरोबर ठरतं. ब स्टेटमेंट काय बघा, भारतातील 100% बालकांना प्राथमिक लस देणे अजूनही शक्य झालेले नाहीये. तर बघा की एक रिपोर्ट आहे, पॅरेग्राफ क्रमांक तुम्हाला 1 मध्येच मिळेल. तिथली शेवटची लाईन बघा, जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2015 सालामध्ये 15% बालकांना प्राथमिक लसीकरण उपलब्ध नव्हतं. 2015 पर्यंत काय म्हणतो, प्राथमिक लसीकरण अजून किती टक्के बालकांना? 15% उपलब्ध नव्हतं. याचा अर्थ 100% आपला भारत लसी बालकांना 100% बालकांना लसीकरण उपलब्ध झाले का? तर नाही. म्हणून ब स्टेटमेंट पण काय ठरतं? बरोबर आहे. बघा क स्टेटमेंट काय, 72% ग्रामीण लोकसंख्येसाठी भारतात 20% डॉक्टर आणि 25% दवाखाने कार्यरत आहेत. बघा हाही प्रश्न बरोबर आहे का? याचा उल्लेख बघा पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये येतो. काय येतो 1 मध्ये? पॅरेग्राफ क्रमांक मध्ये 1 भारतातील बघा पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्येच काय म्हणतो, सुमारे 80% डॉक्टर व 75% दवाखाने नागरी भारतामध्ये सेवा देत आहेत आणि नागरी प्रदेशामध्ये केवळ 28% लोकसंख्या राहते. 28% जर लोकसंख्या नागरी भागामध्ये जर राहत असेल तर 72% लोकसंख्या येते ग्रामीण मध्ये. 80% जर डॉक्टर शहरी भागात असतील तर 20% डॉक्टर येतात ग्रामीण भागामध्ये. 75% दवाखाने जर नागरी भागामध्ये असतील तर 25% दवाखाने येतात ग्रामीण भागामध्ये. म्हणून क स्टेटमेंट बरोबर ठरतं. मग प्रश्न क्रमांक 5 मध्ये अ स्टेटमेंट बरोबर, ब स्टेटमेंट बरोबर, क स्टेटमेंट बरोबर, तिन्ही स्टेटमेंट बरोबर, याचा अर्थ 5 उत्तर येतं 2. अशा प्रकारे बघा पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये एकूण 5 प्रश्न, 5ही प्रश्न तुमच्या अनालिसिसवर होते आणि आकलनावरती. आकलनामध्ये 2 प्रश्न तर आकडेवारी वरती होते. आकड्यांचं जर नीटनेटकं तुम्ही जर आकलन झालं असतं तर तुम्हाला ते दोन्ही प्रश्न सुटले असते. चला पॅरेग्राफ क्रमांक 2 कडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6 ते 10 पॅरेग्राफ सगळ्यांनी वाचला असेल, उतारा सगळ्यांनी वाचला असेल. बघा उतारा कशाविषयी बोलतो तर इतिहासाच्या संबंधित आहे, पूर्णपणे इतिहासाच्या संबंधित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी, त्यानंतर भारतीय रिपब्लिकन पार्टी आणि त्याच्यामधील दुरुस्त आणि नादुरुस्त गट याच्या संबंधित हा पूर्णपणे उतारा बोलतो. बऱ्याच व्यक्तींचा उल्लेख आहे, प्रत्येक कोणती भूमिका घेत आहेत कोणती नाही त्याच्यावरतीही प्रश्न आहे. तसं पॅरेग्राफचं जर आकलन झालं असतं तर तुम्हाला प्रश्न सुटले असते, फक्त आणि फक्त वाचून हा उतारा सुटत नव्हता. लक्षात राहू द्या की आकलनच होणं अपेक्षित होतं. तर चला पहिला प्रश्न क्रमांक 6 घेऊयात या उतारावरती. उतारा क्रमांक 2 त्यातला प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने विचारात घ्या. बघा काय प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या व अचूक विधान किंवा विधाने निवडा. तुम्हाला अचूक विधान, कॉन्सन्ट्रेट अचूक या शब्दावरती बरोबर विधान ओळखायला लावले. दादासाहेब कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. बघा काय म्हणतो अ स्टेटमेंट, दादासाहेब कसे कोणत्या पक्षाचे नेते होते? कम्युनिस्ट पक्षाचे. याचा आपल्याला क्लिअर क्लिअर उल्लेख येतो आपल्यामध्ये पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये. बघा पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये त्यातून शेवटच्या 3-4 लाईनी, पॅरेग्राफ क्रमांक 1 मधील शेवटच्या 4 लाईनी काय तर बघा, तर दुरुस्त गटाने काय म्हणते, दुरुस्त गट काय म्हणतो, दुरुस्त गटाने समितीत राहता कामा नये अशी भूमिका देत दादासाहेब कम्युनिस्ट असल्याचा आरोप करीत भारतीय रिपब्लिकन पक्षात पहिली फूट पाडली. तर बघा दुरुस्त गटाने दादासाहेबांवर टीका केली. काय टीका केली? तर ते कम्युनिस्ट पक्षाच्या संबंधित होते. म्हणून आपल्याला पॅरेग्राफमध्ये कुठेही उल्लेख आलेला नाही की दादासाहेब हे कम्युनिस्ट पक्षाचे होते, फक्त दुरुस्त गटाचा तो एक आरोप आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचं ठरतं. पर्याय क्रमांक अ चुकीचा ठरतो. मग ब स्टेटमेंट बघा काय त्यातलं, वामनदादा कर्डक दुरुस्तवाल्या गटाच्या विचाराने प्रभावित झालेले कम्युनिस्ट विरोधी नेते होते. काय म्हणतोय, वामनदादा कर्डक दुरुस्तवाल्या गटाच्या विचारांनी प्रभावित झालेले. बघा दोन त्याच्यामध्ये, एक दुरुस्तवाल्या गटाने प्रभावित आणि दुसरे कम्युनिस्ट विरोधी.
तर याचा आपल्याला उल्लेख सापडतो पॅराग्राफ क्रमांक 2 मध्ये. काय पॅराग्राफ क्रमांक 2 मध्ये? तर बघा काय वाचतो मी, पॅराग्राफ क्रमांक 2 काय आहे, दलित चळवळीत कम्युनिस्ट विरोधी वाढण्याचे व जोपासण्याचे काम दुरुस्तवाल्या गटाने केले. वामनदादा कर्डक या विचारांनी प्रभावित होते. वामनदादा कर्डक कोणत्या विचारांनी प्रभावित होते? तर मग दुरुस्तवाल्या गटाच्या विचारांनी. तू त्याच्या पुढे बघा काय, तर परंतु कम्युनिस्टांना आंधळा विरोध त्यांना कधीच त्यांनी मान्य केला नाही. त्यांचे कम्युनिस्टांबद्दल मतभेद होते, याचा अर्थ ते कम्युनिस्टांविरुद्ध होते. आणि कोणत्या गटांनी गटाच्या विचारांनी प्रभावित होते? तर ते दुरुस्त गटाच्या. म्हणून ब स्टेटमेंट बरोबर ठरतं. मग पर्याय प्रश्न क्रमांक 6 मध्ये अ स्टेटमेंट चुकीचं आहे, ब स्टेटमेंट बरोबर आहे. मग त्याचं उत्तर येतं 2. प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर येतं 2. चला प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7, खालील विधाने अभ्यासा. बघा काय विधाने दिलेत. अविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. काय स्टेटमेंट आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. हेही स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण की जरी स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने, आपल्याला पॅराग्राफमध्ये उल्लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की असा पक्ष असावा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो पक्ष स्थापन केलेला नाहीये. तर कुणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी हा पक्ष स्थापन केला. त्याच्यामुळं सात प्रश्न क्रमांक 7 मधलं अ स्टेटमेंट ही चुकीचं आहे. ब स्टेटमेंट बघा काय म्हणतो, डॉक्टर कसबे हे नादुरुस्त गटाचे नेते होते. काय? तर डॉक्टर कसबे हे नादुरुस्त गटाचे नेते होते. आपल्याला डॉक्टर कसबेंचं एक मत आलेलं आहे. बघा पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये काय आलेलं आहे, बघा काय मत आहे. तर डॉक्टर कसबेंचं पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये, डॉक्टर कसबे यांच्या मते या गटाला भारतीय समाजाची पुनर्रचना नको होती. काय डॉक्टर कसबे म्हणतात? दुरुस्त गटाला भारतीय समाजाची पुनर्रचना नको होती. परंतु डॉक्टर कसबे यावरून, या स्टेटमेंटवरून आपण म्हणू शकतो का ते दुरुस्त गटाचेच नेते होते? तर नाही होत. ते दुरुस्तही कळत नाही, तर नादुरुस्तही गटाचे नेते कळत नाहीत. त्याच्यामध्ये संदिग्ध असल्यामुळे आपण ब स्टेटमेंट काय करतो, तर क्लिअर आपण ब स्टेटमेंटला चुकीचं मानू. असणारच आहे ते ब स्टेटमेंट काय असणार आहे, तर चुकीचंच असणार आहे. बघा क स्टेटमेंट बघा काय, भारतीय रिपब्लिकन पक्षाला 1960 अंतर्गत विरोधाला सामोरे जावे लागले. काय म्हणतो? भारतीय रिपब्लिकन पक्षाला कधी 1960 अंतर्गत विरोधाला सामोरे जावे लागले. पॅराग्राफ क्रमांक 1 बघा काय सांगतो. पॅराग्राफ क्रमांक 1 मध्ये आलेले बघा, पॅराग्राफ क्रमांक 1 मध्ये वरून चौथी लाईन, 1960 भारतीय रिपब्लिकन पक्षाला आंतरविरोधांना सामोरे जावं लागले. 1960 आंतरविरोधांना सामोरे जावले, न की 1960. त्याच्यामधले मुळे ही हे स्टेटमेंट काय ठरतं, तर चुकीचं ठरतं. मग प्रश्न क्रमांक 7 मध्ये अ स्टेटमेंट चुकीचं आहे, ब स्टेटमेंट ही चुकीचं आहे, क स्टेटमेंट ही चुकीचं आहे, म्हणजेच अ ब क चुकीचं. 7 उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. चला प्रश्न क्रमांक 8 पहा. प्रश्न क्रमांक 8, दुरुस्त गटाच्या विचारसरणीबाबत खालील पैकी कोणती विधाने सत्य आहेत. काय विचारलंय? दुरुस्त गटाच्या विचारसरणीबाबत. अंडरलाईन दुरुस्त गटाच्या विचारसरणीला. कारण की खाली जर पर्याय क्रमांक अ ब कड बघितला, तर तुम्हाला प्रश्न सोडवताना तुम्ही पण गोंधळात पडले असतील. कारण की अ ब कड स्टेटमेंट बरोबरच आहे, चारही स्टेटमेंट बरोबर आहेत, पण तुम्ही प्रश्न जर नीट नीट का वाचला असता, तर तुमच्या लक्षात आलं असतं की प्रश्न कशावरती विचारलेला गेला आहे. प्रश्न कशावरती आहे? तर दुरुस्त गटाच्या विचारसरणीच्या संबंधात. अ स्टेटमेंट बघा काय, या गटाला भारतीय समाजामध्ये पुनर्रचना नको होती. हा याचा क्लिअर उल्लेख कशामध्ये आलाय, पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये. ब स्टेटमेंट बघा काय, आंबेडकरवाद म्हणजे राज्यघटनावाद यांना वाटायचे, याचाही उल्लेख आहे. क स्टेटमेंट बघा काय, यांनी पहिल्यांदा भारतीय रिपब्लिकन पक्षात फूट पाडली. बरोबर आहे, 1960 भारतीय रिपब्लिकन पक्षात फूट कुणी पाडली? तर या दुरुस्त गटाने. हे स्टेटमेंट जरी बरोबर असलं, तरी ही दुरुस्त गटाची विचारसरणीच्या संदर्भात दिसून येत नाही. त्याच्यामुळे क स्टेटमेंट चुकीचं ठरतं. ड स्टेटमेंट बघा, यांना संघर्षाशिवाय सांस्कृतिक प्रतिष्ठा हवी होती, हेही त्यांची विचारसरणीच्या संदर्भात आहे. मग अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, ड बरोबर आहे, क चुकीचं ठरतं. मग पर्याय क्रमांक 3 बघा काय, तर अ ब ड. मग 8 उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 9 बघा, खालील विधाने वाचा. बघा कसे आहेत प्रश्न, आणि काही अनालिसिस बेसवरती आहेत, तुम्हाला काही डाटा शोधायचा आहे, काही माहितीच्या आधारावरती आहेत. हे बघा, तुम्हाला फक्त शोधायचं होतं की अण्णाभाऊ साठेंच्या संबंधित पॅरेग्राफमध्ये काय उल्लेख आलाय, याच्या संबंधित हा प्रश्न क्रमांक 9 होता. बघा प्रश्न क्रमांक 9 स्टेटमेंट काय, अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील राजकीय आघाडीवरील बिनीचे शिपाई होते. काय म्हणतोय? अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील राजकीय आघाडीवरील. बघा हे चुकीचं आहे, राजकीय आघाडीवरील आपल्या पॅरेग्राफमध्ये उल्लेख काय आहे,
तर सांस्कृतिक आघाडीवरील कसले होते तर बिनीचे शिपाई होते, म्हणून अ स्टेटमेंट चुकीचं आहे. ब स्टेटमेंट काय, त्यांनी माझी मैना ही सांस्कृतिक लावणीत तयार केली. ही माझी मैना ही जरी लावणी त्यांनी स्वतः तयार केली असलेली तरी ती सांस्कृतिक लावणी नव्हती, तर ती कसली होती, राजकीय लावणी होती. मग अ ही चुकीचं आहे, ब ही चुकीचं आहे, मग दोन्ही विधाने बरोबर, याचाच अर्थ काय, दोन्ही विधाने बरोबर नाहीत. मग प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर येतं 4. प्रश्न क्रमांक 10 बघा, कळले का, बघ शब्दांमध्ये वाचून आपली गडबड झाली तर कशा पद्धतीने चुकू शकते, याचं उदाहरण आपल्याला प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 10 कडे चला, विधाने लक्षात घ्या, खालील विधाने लक्षात घ्या. प्रश्न बघा, अ स्टेटमेंट काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय व्यवस्था नष्ट झालेला लोकशाही कोमा समतापूर्ण समाज निर्मितीसाठी कार्य केले. आपल्या पॅरेग्राफची सुरुवातच ह्या स्टेटमेंटनी झाली आहे, बरोबर. कसला समाज अपेक्षित होता, समतापूर्ण लोकशाही. परंतु त्यांनी ते विचार मांडले होते आपल्या, बघा की आपल्या गेल्या वेळेस आपण पॅरेग्राफ जे काही पाहिले, उतारे पाहिले, तेच क्रमांक 1 मध्ये, त्याच्यामध्ये क्लिअर आपण क्लिअर केलं होतं की आपल्याला पॅरेग्राफ कशा पद्धतीने सोडवावेत. तर पॅरेग्राफमध्ये कोणताही पेपर घ्या आयोगाचा, त्याच्यामध्ये पहिलीच नोट आहे, पहिलीच नोट सुरुवातीलाच काय नोट सांगते, कोणत्याही प्रश्नाची उत्तरे हे कशावरती आधारित पाहिजे, तर उतारावरती. बघा आपलं इतिहासामधलं, इतिहासामध्ये आपण जे काय वाचलेलं आहे ते बाजूला ठेवा. आपल्या पॅरेग्राफमध्ये काय आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित, तर त्यांनी समतापूर्ण लोकशाही कसा पाहिजे, तर त्यांना समाज अपेक्षित होता आणि त्यांनी तो काय विचार मांडला होता. कार्याच्या संबंधित काय उल्लेख आहे का, तर नाहीये. म्हणून स्टेटमेंट 10, प्रश्न क्रमांक 10 मधलं अ स्टेटमेंट काय ठरतं, तर चुकीचं ठरतं. प्रश्न क्रमांक ब बघा काय, शाहीर अमीर शेख कोमा शाहीर गव्हाणकर यांनी एक भाषिक राज्याचा विचार लोकांमध्ये पेरला. ही स्टेट बघा, हे आकलनावरती प्रश्न होता, क्लिअर क्लिअर तुमचं आकलन किती स्ट्रॉंग आहे आणि कुणी पॅरेग्राफ किती नीटनेटका काळजीपूर्वक वाचताय, याच्यावरती या प्रश्नाचं उत्तर डिपेंड करतं, किंवा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. बघा पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये वाचा, बघा काय सांगतो पॅरेग्राफ क्रमांक 3, म्हणजे शेवटचा पॅरेग्राफ काय बघा वाचतो काय पॅरेग्राफ. बघा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील सांस्कृतिक आघाडीवरील ते बिनीचे शिपाई होते. शाहीर अमर शेख कोमा शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत लाल बावटा कलापथकात सहभागी होऊन त्यांनी एक भाषिक राज्याचा विचार जनतेत पेरला. हा त्यांनी जो आलाय ना शब्द आपल्याला, तो कुणा संबंधित आहे पॅरेग्राफ पूर्णपणे, तर अण्णाभाऊ साठेंच्या संबंधित आहे. बघा ऍक्च्युअलमध्ये हिस्ट्रीमध्ये जे असेल ते असेल, आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाहीये. सध्याला आपल्याला उतार्यापुरता विचार करायचा आहे. तर एक भाषिक राज्याचा विचार जनतेत कुणी पेरला, तर तो अण्णाभाऊ साठेंनी. शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर हे यांच्यासोबत कोण होतं, लाल बावटा कथा पथकात फक्त ते एकत्रित होते, न की संयुक्त एक भाषिक राज्याचा विचाराच्या संदर्भात. मग स्टेटमेंट प्रश्न क्रमांक 10 स्टेटमेंट ब चुकीचं ठरतं. मग अ स्टेटमेंट चुकीचं, ब स्टेटमेंट चुकीचं, याचा अर्थ दोन्ही विधाने काय आहेत, तर चुकीचे आहेत. मग प्रश्न क्रमांक 10 उत्तर येतं 3. बघा आला का लक्षात पॅरेग्राफ, बघा प्रश्न क्रमांक 10 मधलं अ स्टेटमेंट नीटनेटकं समजून घ्या, प्रश्न क्रमांक 10 मधलं परत ब स्टेटमेंट नीटनेटकं समजून घ्या. अशाच प्रश्नाची उत्तरे जे येतात ते आयोगाला, आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि आयोगामध्ये आपण अशा पद्धतीचा कधीच विचार करत नाही, त्यामध्ये आपण चुकून येतो. आपल्याला वाटतं सगळंच बरोबर, नाही आहे. काही शब्दांमध्ये किंवा आकलनामध्ये त्यांनी फसवलेलं असतं आपल्याला. ते जर आकलन एक्झॅक्ट प्रश्नाला काय म्हणायचं हे जर लक्षात जर आले, तर ह्या गोष्टी आपल्याकडून कधीही चुकत नाहीत. चला प्रश्न क्रमांक 11 ते 15 पाहूयात. उतारा क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 11 ते 15 कशाच्या संदर्भात आहे, तर लोक आणि विज्ञान, लोक विज्ञानच्या संदर्भात उतारा क्रमांक 3 बोलतो. प्रश्न क्रमांक 11 ते 15 काय, पहिला प्रश्न बघूयात आपण. प्रश्न उतारा क्रमांक 3 मधील 11 नंबरचा प्रश्न काढा, काय CSAT बद्दल योग्य विधान ओळखा. बघा याचा उल्लेख कुठे आलाय, प्रश्न क्रमांक 11 मध्ये बघा, पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये एकूण उतारे आहेत चार. मग CSAT उल्लेख आपल्याला कुठे सापडतो, पॅरेग्राफ क्रमांक 4 मध्ये, म्हणजे शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये उल्लेख आहे. बघा पहिलीच लाईन, CSAT सविस्तर रूप काय आहे, तर केरळ शास्त्र साहित्य परिषद, केरळ शास्त्र साहित्य परिषद. बघा अ स्टेटमेंट काय, त्या योग्य विधान ओळखायला लावलेलं आहे तुम्हाला केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या संदर्भात. अ स्टेटमेंट ही केरळमधील परिषद आहे, क्लिअर ही कुठली परिषद होती, तर केरळमधली परिषद होती. बघ हिची मार्क्सवादी विचारवंतांमुळेच निर्मिती झाली,
काय म्हणतो, इची निर्मिती कोणामुळे झाली तर मार्क्सवादी विचारवंतांमुळेच. चला अंडरलाईन करा, च बघा उतारामध्ये काय आलंय शेवटचा चार नंबरचा पॅराग्राफ मध्ये बघा काय येतं. देशात लोकविज्ञान चळवळ उभी राहण्यात केरळ शास्त्र साहित्य परिषदेचा सिंहाचा वाटा राहिला आहे. केशासाबच्या निर्मितीमध्ये तेथील मार्क्सवादी विचारक व वैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. केशासाबच्या निर्मितीमध्ये कोणाचा वाटा आहे? मार्क्सवादी विचारवंत आणि वैज्ञानिकांचा, न की फक्त मार्क्सवादी विचारवंतांचा. त्याच्यामुळे बस स्टेटमेंट तुमचं काय तर चुकीचं आहे. कस स्टेटमेंट बघा, मानव समाजासाठी विज्ञान आवश्यक आहे असे परिषद मानते. हे स्टेटमेंट आपल्याला जरी बरोबर वाटलं तरी हे लोक विज्ञानाचं काय आहे तर एक तत्व आहे. काय म्हणतो बघा, तिथून पुढे जर तुम्ही वाचाल पॅरेग्राफ क्रमांक 4 मध्ये कंटिन्यू पुढे वाचाल, मानवी समाजाच्या विकासात विज्ञान व तंत्रज्ञान यांनी मोलाची भूमिका आहे असे लोकविज्ञान मानते. ते कोण मानतं? लोकविज्ञान, नक्की केशासाबची विचारसरणी. आपल्याला पॅरेग्राफ मध्ये मध्ये जसा काय उल्लेख झाला किंवा पॅरेग्राफ मधून काय आकलून याच्यावरती प्रश्न सोडवायचे. त्याच्यामुळे क ही स्टेटमेंट चुकीचं आहे तुमचं, अ स्टेटमेंट बरोबर आहे, ब स्टेटमेंट चुकीचं आहे, क स्टेटमेंट चुकीचं. मग पर्याय क्रमांक काय येतील? प्रश्न क्रमांक 11 मध्ये पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरतो, कारण की त्याच्यामध्ये काय तर फक्त अ तुम्हाला ओळखायला लागलं योग्य विधान. चला पुढे प्रश्न क्रमांक 12, उतार्यात मार्क्सवाद आणि विज्ञान यांचे संबंध कशा प्रकारे दिले आहेत? काय विचारले तुम्हाला? उतार्यात कुणाचा संदर्भ दाखवायला लावलाय? मार्क्सवाद आणि विज्ञान यांचा संबंध कशा पद्धतीचा आहे याच्या संदर्भात तुम्हाला खाली अ आणि ब स्टेटमेंट दिले त्यांनी. याचा संदर्भ कुठे येतो? मार्क्सवाद आणि विज्ञानचा पॅरेग्राफ क्रमांक 2 मध्ये. बघा पॅरेग्राफ 2 मध्ये काय दिले त्याच्यानुसार आपण अ आणि ब शोधूयात. अ स्टेटमेंट काय आहे बघा, मार्क्सवाद्यांना आक्षेप आहे की विज्ञानाने प्रस्थापित भांडवली अर्थव्यवस्था स्वीकारली. मार्क्सवाद्यांना काय स्टेटमेंट? मार्क्सवाद्यांना आक्षेप आहे की विज्ञानाने प्रस्थापित भांडवली अर्थव्यवस्था स्वीकारली. कोणती? विज्ञानाने कोणती व्यवस्था स्वीकारली? भांडवली. चुकीचा स्टेटमेंट. बघा पॅरेग्राफ क्रमांक 2 मध्ये काय आहे, ज्या भांडवली अर्थव्यवस्थेत विज्ञानाचा विकास झाला त्याची मूल्य व्यवस्था व विचारांची चौकट प्रस्थापित विज्ञानाने स्वीकारली. प्रस्थापित विज्ञानाने भांडवलशाही मधली भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली का? तर नाही. त्यांची काय स्वीकारली? मूल्य व्यवस्था व विचारांची चौकट किंवा विचार करण्याची पद्धत. मग त्यांची अर्थव्यवस्था स्वीकारली का? नाही येते. त्याच्यामुळे आपल्या 12 मधला अ काय ठरतो? तर चुकीचा ठरतो. मार्क्स ब स्टेटमेंट बघा काय, ब स्टेटमेंट मार्क्सवादानुसार विज्ञान समूहाऐवजी व्यक्तिवादाला महत्व देते. काय? मार्क्सवादानुसार हे काय म्हणतात, विज्ञान समूहाऐवजी कशाला महत्व देते? तर व्यक्तिवादाला. तर हे स्टेटमेंट बघा पॅरेग्राफ 2 मध्ये क्लिअर उल्लेख आहे याचा. हे स्टेटमेंट बरोबर ठरतं. मग अ स्टेटमेंट चुकीचं, ब स्टेटमेंट बरोबर. मग प्रश्न क्रमांक 12 चा काय तर फक्त ब योग्य, म्हणून उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. बघा चला पुढे प्रश्न क्रमांक 13, लोकविज्ञानाचा उगम. बघा काय म्हणतो, लोकविज्ञानाच्या उगमाच्या संदर्भात बोलतो. अ स्टेटमेंट काय, युरोपात 20व्या शतकात झाला. काय म्हणतो? लोकविज्ञानाचा उगम कुठे झाला? युरोपात 20व्या शतकात. पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये बघा, पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये सुरुवातीच्या स्लाइडनी काय आहेत, लोकविज्ञान किंवा पीपल सायन्स ही संकल्पना युरोपात 20व्या शतकात विकसित झाली. काय? लोकविज्ञान ही संकल्पना कधी विकसित झाली? 20व्या शतकात. याचा अर्थ उगम तिचा आधीचाच कधीतरी असेल. उगम आपल्याला कळत नाही कधीच आहे ते. त्याच्यामुळे आपल्याला उगमाच्या संदर्भात विचारले, याचा अर्थ अ स्टेटमेंट काय आहे तर चुकीचं आहे. ब स्टेटमेंट काय बघा, भारतात लोकविज्ञानाचा विकास 21व्या शतकात झाला. काय म्हणतो? भारतात लोकविज्ञानाचा विकास कधी झाला? 21व्या शतकात. पॅरेग्राफ मध्ये भारतामध्ये लोकविज्ञानाचा कधी विकास झाला हे कुठेही उल्लेख केलेला नाहीये. त्याच्यामुळे ब स्टेटमेंट काय चुकीचं. मग प्रश्न क्रमांक 13 मधलं अ ही स्टेटमेंट चुकीचं आहे, ब ही स्टेटमेंट चुकीचं आहे, याचा अर्थ दोन्ही अयोग्य. मग 13 उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला पुढे पुढला प्रश्न बघा, सरळ सरळ आहे. विचारवंतांची नावं दिली होती तुम्हाला, क्लिअर भेटत होता, सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी लोकविज्ञानाची समीक्षा केली? बघा पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये याचा क्लिअर उल्लेख आहे. तर अ काय म्हणतो, जे बी एस हल्डेन आलेला आहे उल्लेख, जे डी बर्नाल यांचाही उल्लेख आहे, क जोसेफ निढ्याम यांचाही उल्लेख आहे. मग अ ही बरोबर आहे, ब ही बरोबर आहे, क ही बरोबर आहे, याचा अर्थ अ ब क उत्तर येतं. मग प्रश्न क्रमांक 14 उत्तर येतं 3. प्रश्न क्रमांक 14 उत्तर येतं 3. चला प्रश्न क्रमांक 15 पहा. चला प्रश्न क्रमांक 15 अ स्टेटमेंट काय बघा, सॉरी प्रश्न क्रमांक 15 काय, भारतातील लोकविज्ञान पाश्चिमात्य चळवळीपेक्षा का वेगळी ठरते? भारतीय लोकविज्ञान भारतीय
सॉरी भारतातील लोकविज्ञान पाश्चिमात्य चळवळीपेक्षा का वेगळे ठरते, काही प्रश्न आहे. लोकविज्ञान भारतातील जे लोकविज्ञान आहे ते पाश्चिमात्य किंवा युरोपातील चळवळीपेक्षा का वेगळे ठरते, याचा बघा पॅरेग्राफ क्रमांक आपल्याला उल्लेख सापडतो. पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये कुठे सापडतो याचा, पॅरेग्राफ 3 च्या शेवटी शेवटी. तर भारतातील आणि पाश्चिमात्य देशांसमोर आव्हाने वेगवेगळी आहेत का, तर बघा आव्हाने दिलेत त्यांनी आपल्याला. विज्ञानासमोरील आव्हाने आणि भौतिक परिस्थितीची आव्हाने, म्हणजेच काय तर आपली आव्हाने आणि त्यांच्यासमोरील आव्हाने कसे आहेत, तर वेगवेगळे आहेत. म्हणून अ स्टेटमेंट काय तर बरोबर आहे. ब स्टेटमेंट काय, भारतातील लोकविज्ञान संयुक्त विचारसरणीचे आहे. भारतातील लोकविज्ञान कसेच आहे तर संयुक्त विचारसरणीचं म्हणतो. तर बघा आपल्या पॅरेग्राफमध्ये आपलं विज्ञान करण्याच्या संयुक्त प्रभावात निर्माण झाले मार्क्सवादी आणि गांधीवादी, याचा अर्थ कसं आहे तर ते संयुक्त विचारसरणीचं आहे. त्याच्यामुळे अ स्टेटमेंट पण बरोबर आहे, ब स्टेटमेंट पण बरोबर आहे. मग 15 उत्तर येतं, दोन्ही योग्य. म्हणून पर्याय क्रमांक 3 बघा हा लोकविज्ञानाच्या संदर्भात पॅरेग्राफ होता. त्याच्यामध्ये जर विचार केला तर 11, 12, 13, 14, 15 त्यातला 14 प्रश्न क्रमांक इझी होता. तुम्हाला सरळ सरळ विचारली होती नावं, त्याच्यामुळे लगेच उत्तर मिळालं. उरलेल्या प्रश्नांमध्ये तुम्हाला आकलन किती झाले, तुम्ही त्या पॅरेग्राफ किती समजून घेतला याच्यानुसार तुम्हाला उत्तरं देता आली असते. प्रश्न क्रमांक 16 बघा, प्रश्न क्रमांक 16 ते 20, उतारा क्रमांक 4. सगळं उत्तरा वाचलं असेल सगळ्यांनी, प्रश्नही सोडवले असतील. तर हा उतारा कशावरती होता, तर तत्वज्ञानाच्या संदर्भात. पण उतारवरचे जरी तत्वज्ञान, बरेच वेळा आपल्याला तत्वज्ञान वाचायला अवघड वाटतं किंवा तत्वज्ञानाचे विचार करायला अवघड वाटतात, बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो. पण उतारावरचे जर प्रश्न जर चेक केले असते तर तुमच्या लक्षात आले असते की प्रश्न जे ते इझी होते. फक्त तुम्हाला अबकड अशा प्रकार स्वरूपामध्ये सगळे प्रश्न विचारले होते, त्याच्यामुळे तुम्हाला अशा वेळेस एक्झॅक्ट उत्तर शोधण्यापेक्षा अबकड जे काही भेटेल त्याच्यामधून इलिमिनेशन मेथडने जर केला, इलिमिनेशन टेक्निक्स येत आहे लक्षामध्ये. आयोगाचा जर आपल्यालाही टाइम वाचवायचा असेल, आयोगाच्या पेपरमध्ये आपल्याला सगळे उतारे नीटनेटके आणि कॉन्फिडन्सली सोडवायचे असतील तर प्रत्येक शब्दना शब्द किंवा प्रत्येक अबगड स्टेटमेंट वाचून आपला कधीही पेपर कम्प्लीट होणार नाही. मग अशा वेळेस इलिमिनेशन मेथड स्ट्रॉंग ठरते. बघा अशाच पद्धतीचा ही उतार आहे, प्रश्न क्रमांक 16 ते 20. बघा एकूण पॅरेग्राफ आहेत, 3 पॅरेग्राफचा आहे, त्यातला आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 16, लेखक सर्वोत्तम मानल्या गेलेल्या व्यक्तींचे चरित्र वाचावयास का सांगतात, काय प्रश्न आहे. आणि प्रश्न समजू घ्या, आणि 5 च्या 5 प्रश्न असेच आहे. जर तुम्हाला प्रश्न समजला असता तर उत्तरे आले असते, कारण अबड स्टेटमेंट ही 4 बरोबर आहेत, उत्तरावरचीच आहेत. परंतु प्रश्न काय विचारलाय, प्रश्नाचा अँगल काय हे जर समजलं असतं तर तुम्हाला लगेच उत्तर आले असते. काय, लेखक सर्वोत्तम मानल्या गेलेल्या व्यक्तींचे चरित्र वाचावयास का सांगतात. काय तर जे सर्वोत्तम मानले गेलेले व्यक्ती आहेत किंवा ज्या समाजामध्ये त्यांनी चांगलं काम केलं अशा व्यक्तींचे चरित्र वाचायला लेखक का सांगतो. अ स्टेटमेंट काय, तर आपण आपल्या आयुष्य कसे घडवावे हे त्यातून समजते, चुकीचं आहे. ब स्टेटमेंट काय, तर त्या व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीला कशा सामोरे गेल्या हे समजते, बरोबर आहे. त्यांच्या चरित्रातून काय कळतं, तर त्या व्यक्ती कशा सामोरे गेल्या त्या परिस्थितीला हे आकलन होतं आपल्याला. ग स्टेटमेंट, त्यांच्या जयंती पुण्यतिथींचे दर्शन त्यामधून घडते, चुकीचं आहे. चरित्रामधून हे चुकीचं आहे. ड स्टेटमेंट, त्या व्यक्तीने आपले कसे घडवले याचे त्यांच्या चरित्रातून दर्शन होते, बरोबर. ड स्टेटमेंट बरोबर आहे. अ स्टेटमेंट चुकीचं आहे, ब बरोबर आहे, क पण चुकीचं आहे, ड बरोबर आहे. मग असा पर्याय क्रमांक 2 बघा जो सांगतो ब आणि ड बरोबर. चला पुढे, प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला ध्येयाच्या मार्गावर प्रकाश पडतो. काय विचारले, सरळ सरळ प्रश्न आहे, जास्त अवघड पण नाही. खाली पुढीलपैकी कोणत्या गोष्टींमुळे आपल्या ध्येयाच्या मार्गावर प्रकाश पडतो. पॅरेग्राफ क्रमांक 2 मध्ये, माझ्या पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये याचा उल्लेख आहे. बघा पहिल्याच 2 लाईन मध्ये, पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये याचा पहिल्याच 2 लाईन मध्ये उल्लेख आहे. अ लोकोत्तर विभूती बरोबर आहे, ब दीपस्तंभ चुकीचं आहे, सूर्य क स्टेटमेंट चुकीचं आहे, ड कल्पनेतला ईश्वर ही बरोबर आहे. मग प्रश्न क्रमांक 17 उत्तर काय, अ बरोबर व ड बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 बघा, कोणती कृती केल्यामुळे ती कृती ईश्वर प्रनिधानात समाविष्ट होते. काय म्हणतो, कोणती कृती केल्यानंतर ती कृती कशामध्ये होती, ईश्वर प्रनिधानात समाविष्ट होते. पॅरेग्राफ मध्ये आपल्याला डायरेक्टली सरळ सरळ त्याचा रेफरन्स आहे, पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये शेवटी शेवटी बघा. तर अ स्टेटमेंट काय आहे, सर्वोत्तम मानल्या गेलेल्या व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे, तर बरोबर आहे. ब त्या व्यक्तींच्या चरित्राचा अभ्यास करणे, बघा ही बही स्टेटमेंट बरोबरच आहे. परंतु आपल्याला काय विचारलंय, कोणत्या कृतीमुळे किंवा कोणत्या कृती ईश्वर प्रनिधानात समाविष्ट होतात हा प्रश्न विचारतो. बही स्टेटमेंट काय ठरतं, चुकीचं आहे.
क स्टेटमेंट बघा, प्रत्येकाने त्या व्यक्तींसारखे होण्याचा प्रयत्न करणे तर बरोबर आहे ही स्टेटमेंट, आणि ड स्टेटमेंट त्या व्यक्तींचे स्मरण करून गुणगान गाणे. ड स्टेटमेंट ही आपल्याला पॅरेग्राफ क्रमांक एक मध्ये शेवटी सापडतं. मग अ स्टेटमेंट ही बरोबर आहे, ब स्टेटमेंट चुकीचं आहे, क स्टेटमेंट बरोबर आहे, ड स्टेटमेंट बरोबर आहे, मग अ बरोबर, ब बरोबर, ड बरोबर, मग अशा पद्धतीचा पर्याय क्रमांक तीन आपल्याला सापडतो. मग 18 उत्तर येतं 3. चला पुढे प्रश्न क्रमांक 19 कडे झाला. बघा 16 ही कसा होता तर आकलनावरती बरं आहे, 17 आकलनावरती बरं आहे, 18 आकलनावरती बरं आहे, 19 तशाच पद्धतीचा आहे. तुम्हाला कुठेही त्यांनी विचारलेलं नाहीये किंवा शब्दांमध्ये आपल्याला फसवलेलं नाही, तर डायरेक्ट प्रश्न समजून घेतला, त्याच्याखाली अबकडे स्टेटमेंट दिले, प्रश्न समजला, ऑप्शन इलिमिनेट कळले की इझिली एक दोन ऑप्शनवरून तुम्हाला काय मिळत होती तर उत्तरं मिळत होती. तर अ स्टेटमेंट प्रश्न क्रमांक 19 काय बघा, आपल्या देयची निश्चिती करताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. बघा काय म्हणतो तर आपली देय निश्चित करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. अ स्टेटमेंट काय बघा, पालक आणि प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन घेणे. बघा हेही आपल्या उत्तर क्रमांक 3 मध्ये याचा उल्लेख आलेला आहे, पालक व प्रशिक्षकांचं काय घ्यावं तर मार्गदर्शन. पण आपल्याला काय म्हणतो, आपली ध्येय निश्चित करताना कोणत्या गोष्टींचा विचार करणं आपल्याला विचारलंय. त्याच्यामुळे जरी अ स्टेटमेंट बरोबर असलं तरी आपल्या प्रश्नाच्या संदर्भात ते काय ठरतं तर चुकीचं ठरतं. अ स्टेटमेंट चुकीचं आहे. ब स्टेटमेंट बघा, ध्येय निश्चिती करताना आपल्या मनाची सतत उभारी व चित्त प्रसन्न ठेवणे, ही पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये याचा उल्लेख आहे, परंतु प्रश्नाच्या संदर्भात ही चुकीचं आहे. मग क स्टेटमेंट बघा काय, आपण आपल्या ध्येयाप्रती किती कालावधीमध्ये पोहोचू शकतो याचा अंदाज बांधणे. मग पॅरेग्राफ थर्ड मध्ये बघा की क्लिअर आपल्याला लेखक काय सांगतो, आपले ध्येय निश्चिती करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा तर आपण किती कालावधीपर्यंत मध्ये आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो हे ठरवावं. म्हणून अ चुकीच, प्रश्न क्रमांक 19 मध्ये अ चुकीचा आहे, ब चुकीचा आहे, क बरोबर ठरतो. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा फक्त क बरोबर दिलाय. मग 19 उत्तर 3. चला पॅरेग्राफ क्रमांक 4चा सॉरी उत्तर क्रमांक 4 मधला बघा शेवटचा प्रश्न, 20 प्रश्न. व्यक्तींमधील क्लेश कमी होऊन उच्च दर्जाची एकग्रता केव्हा प्राप्त होते. बघा पाचही प्रश्न असेच आहे, प्रश्न जर समजला तर उत्तर देऊ शकता, कारण की अ ब कड खालची स्टेटमेंट चारही बरोबर ठरतात. मग त्याच्यामुळे तुम्हाला अपेक्षित काय आहे तर प्रश्न समजून घेणं आधी अपेक्षित आहे. काय विचारतो तो, व्यक्तीमधील क्लेश कमी होऊन उच्च दर्जाची एकग्रता केव्हा प्राप्त होते. बघूयात ह्या उच्च दर्जाची एकाग्रता आणि क्लेशाच्या संदर्भात आपल्याला पॅरेग्राफ क्रमांक 2 मध्ये संदर्भ आढळतो. अ स्टेटमेंट बघा काय, अ स्टेटमेंट काय, तप व स्वाध्याय यांची सतत जोड देत राहिल्यास. अ स्टेटमेंट बरोबर आहे, कधी क्लेश कमी होईल आणि एकाग्रता साधेतच तप व स्वाध्याय यांची जोड दिल्यास. ब स्टेटमेंट काय, ज्ञानाची आणि कौशल्याची भांडारे उपलब्ध झाल्यास. बघा पॅरेग्राफ क्रमांक 2 मध्ये आणि 1 मध्ये याचा परत उल्लेख येतो, परंतु आपल्याला काय विचारले प्रश्न जर समजून घेतला तर लक्षात लगेचच येईल की ब स्टेटमेंट काय आहे तर हे चुकीचं आहे. क स्टेटमेंट काय बघा, आपल्याला कल्पनेतला ईश्वर आणि लोकोत्तर विभूती आपल्या देहाच्या मार्गावर प्रकाश टाकलेत. चुकीचं आहे, क्लिअर चुकीचं आहे, याचा काहीच संदर्भ नाहीये. पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये क स्टेटमेंटचा उल्लेख आहे. ड स्टेटमेंट बघा, ज्यावेळी व्यक्तीला आपण आता काय करावे असे प्रश्न पडत नाहीत तेव्हा. कधी मग आपल्याला काय म्हणतो, एकाग्रता केव्हा साध्य होईल, एक म्हणजे तप व साध्य यांची जोड दिल्यास, आणि दुसरा आता व्यक्तीला आता काय करावे असे प्रश्न पडत नाहीत त्यावेळेस. मग प्रश्न क्रमांक 20 मध्ये अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे, क चुकीचं आहे, ड बरोबर आहे. मग अ आणि ड बरोबर असलेला पर्याय क्रमांक आपल्याला सापडतो 3. म्हणून 20 प्रश्न क्रमांक 20 उत्तर येतं 3. बघा प्रश्न क्रमांक परत बघूया, पॅरेग्राफ उतारा क्रमांक 4 कशाच्या संदर्भात होतं सांगितलं, तत्वज्ञानाच्या संदर्भात. 16, 17, 18, 19, 20 असे 5 प्रश्न उतारा क्रमांक 4 च्या संदर्भात होते. 5ही प्रश्न तुमच्या आकलनावरती होते, कुठेही तुम्हाला शब्दांमध्ये किंवा अबर्ड स्टेटमेंटमध्ये शब्दांमध्ये फसवून कुठेही चुकवण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. तुम्हाला जर प्रश्न समजला असता तर उत्तरं इझिली देता येत होते. चला उतारा क्रमांक 5 कडे, उतारा क्रमांक 5 कुठून कुठे आहे, प्रश्न क्रमांक 21 ते 25 कशाविषयी. उतारा क्रमांक 21 ते 25 पर्यावरणाच्या, पर्यावरण आणि विज्ञान अशी दोन्हींच्या संदर्भात उदाहरण हा बोलतो. चला प्रश्न क्रमांक 21 घ्या. पहिलाच प्रश्न इझी होता, समजला असता तर इझिली उत्तर मिळालं असतं, नाहीतर लगेच सगळ्यांनी वरील सर्व गोल केलं असतं. बघा 21, सजीव सृष्टीतील पायाभूत घटक कोणते. उतारा क्रमांक 3 बघा, सॉरी उतारा पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये सजीव सृष्टीचा मूळ घटक असा उल्लेख आलेला आहे, न की पायाभूत घटक. मूळ घटक म्हणजे आपण काय समजू शकतो, पायाभूत घटक. मग काय आलेला होता तो घटक, तर अमिनो ऍसिड. आणि अमिनो ऍसिडचेच परत काय म्हणतो तर काय त्याचे घटक आहेत, जुनूक, डीएनए, कोशिका प्रणाली. मग आपल्याला एक्झॅक्ट जर सांगितलं आपल्याला पायाभूत घटक सजीव सृष्टीचा कोणता उतारा क्रमांक पॅरेग्राफ क्रमांक 3 नुसार, तर तो जो अमिनो ऍसिड. मग आपल्या
एमिनो ऍसिड आपल्याला बघा फक्त अ बरोबर येईल, म्हणजेच मग पर्याय क्रमांक एक बरोबर येतो, 21 चं उत्तर येतं एक. प्रश्न क्रमांक 22, योग्य विधान काय निवडावं लागले तुम्हाला, म्हणजे तिन्ही स्टेटमेंट अगा योग्य विधान निवडा असा जर प्रश्न जर आला तर ऍक्च्युअली तुम्हाला ते अ ब कडे स्टेटमेंट आपल्या उत्तराच्या संदर्भात बरोबर काय आहे का चुकीचे हे ओळखायचे. अ स्टेटमेंट काय येईल, सजीव विज्ञानाचा अभ्यास शास्त्रीय आणि उपयोजित विषयांच्या शाखा उपशाखांद्वारे केला जातो. काय सजीव विज्ञानाचा अभ्यास शास्त्रीय त्याचबरोबर काय उपयोजित विज्ञानाच्या शाखा उपशाखांद्वारे केला जातो. बघा बरोबर आहे, शास्त्रीय आणि उपयोजित विज्ञानाच्या काय म्हणतो हा शाखा आणि उपशाखा. आपल्या पॅरेग्राफमध्ये शास्त्रीय शाखा आलेल्या आहेत, रसायनशास्त्र आलेलं असेल, भौतिकशास्त्र आलेलं असेल, परंतु उपयोजित म्हणजे ॲप्लाइड सायन्स, ॲप्लाइड सायन्सचा कुठेही उल्लेख केलेला नाही. बघा त्याचा आपल्याला कुठं संदर्भ सापडेल, पॅरेग्राफ क्रमांक सेकंडमध्ये याचा संदर्भ सापडतो. त्याच्यामुळे अ स्टेटमेंट हे चुकीचं आहे. ब ॲम्युनो ॲसिडमुळे सजीव सर्व सजीव सृष्टी सारखी आहे. काय म्हणतो हा ॲम्युनो ॲसिडमुळे सर्व सजीव सृष्टी काय आहे तर सारखी आहे. बघा पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये, पॅरेग्राफ क्रमांक 3 मध्ये बघा काय म्हणतो, सर्व सजीवांचे मूळ हे ॲम्युनो ॲसिड आहे, त्यांची जनुकीय डीएनए आणि कोशिका प्रणाली थोड्या बहुत फरकाने सारखीच आहे. थोड्या बहुत फरकाने म्हणजे पूर्णपणे सारखी आहे का असं तर नाही ठरत, थोड्या बहुत फरकाने सारखी आहे म्हणजे बरेच प्रमाणात काय आहे तर वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे ॲम्युनो ॲसिडमुळे सर्व सजीव सारखे आहे का तर नाही आहे, म्हणून ब स्टेटमेंट चुकीचं आहे. क स्टेटमेंट बघा काय, जागतिक वृक्ष प्रजातींपैकी साधारणतः 3% प्रजाती संकटग्रस्त आहेत. काय विचारतो तुम्हाला, एकूण जागतिक प्रजाती आहेत त्याच्यापैकी किती वृक्ष प्रजाती, तर 3% काय तर म्हणतो संकटग्रस्त आहेत. तर चला पॅरेग्राफ क्रमांक 4 कडे, चला पॅरेग्राफ क्रमांक 4 मध्ये बघा काय तर आयुसीएनच्या आकडेवारीनुसार माहिती असलेल्या 300,000 वृक्ष प्रजातींपैकी 12,914 प्रजाती संकटग्रस्त आहेत. 300,000 प्रजातींपैकी किती तर 12,914. तर यांचे अंदाजे कॅल्क्युलेशन जर केलं तर हे 4% पुढे जातं, 4% पुढे जातं, म्हणून हे पर्याय क्रमांक क काय ठरतो तर चुकीचा ठरतो. मग 22 मध्ये बघा, अ चुकीचं आहे, ब ही चुकीचं आहे, क ही चुकीचं आहे, मग काय तर म्हणजेच अ ब क चूक, म्हणजेच वरील सर्व चूक. मग 22 उत्तर येतं 4, सर्व चूक. ॲप्लाइड होता, कळायला पाहिजे होतं तुम्हाला, क स्टेटमेंट नीट नीट का समजून जर घेतला असतं कुठेही डायरेक्ट 3% 4% असा उल्लेख नव्हता प्रश्न क्रमांक 22 मध्ये, तरच तुम्हाला ते उत्तर देता आलं असतं जर तुम्ही जर ती आकडेवारीला समजून घेतलं असतं तर. चला प्रश्न क्रमांक 23, ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या आकडेवारीनुसार, कोणत्या कोणाच्या आकडेवारीनुसार आपल्याला संदर्भ कुणाचा शोधायचा आहे, ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या आकडेवारीनुसार. बघा याचा ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या आकडेवारीचा किंवा याचा उल्लेख कुठे आहे तर पॅरेग्राफ क्रमांक 4 मध्ये. काय म्हणतो, अ स्टेटमेंट बघूयात अगोदर काय आहे तर, आज जगात 48% जंगले आहेत. काय म्हणतो, आज जगात 48% जंगले आहेत. पॅरेग्राफ क्रमांक 4 मध्ये बघा बरं काय, ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या आकडेवारीनुसार आज जगात 100 वर्षापूर्वीची घनदाट जंगले 52% कमी झाले. इथं उल्लेख आहे की आज जगामध्ये 48% जंगलं उपलब्ध आहेत. इथं काय उल्लेख आहे, 100 वर्षापूर्वीची जी एकूण घनदाट जंगलं होती, एकूण किती घनदाट जंगलं होती ती आज किती टक्क्यांनी कमी झाले, 52%. कशाच्या संदर्भात बोलतोय, घनदाट जंगलांच्या संदर्भात, नक्की जंगलांच्या संदर्भात. मग ही स्टेटमेंट तुमचं काय आहे तर चुकीचं आहे. बस स्टेटमेंट बघा, भारतात दरवर्षी 1% या प्रमाणात जंगले कमी होत नाहीत. नाही, जे 1% जंगले कमी होते असा उल्लेख आलाय, पण कुठं, जागतिक लेवलला, नक्की भारतामध्ये. मग ब ही स्टेटमेंट चुकीचं आहे. क, जंगलवाढीमुळे पर्यावरणीय समस्या वाढत आहेत का, तर याचा क्लिअर उल्लेख आलेला आहे. जंगलवाढीमुळे काय होतं तर पर्यावरणीय समस्यांमध्ये काय होती, बरच पडती वाढत आहेत. मग अ स्टेटमेंट चुकीचं आहे, ब स्टेटमेंट चुकीचं आहे, क स्टेटमेंट बरोबर, म्हणजेच काय फक्त क योग्य. मग 23 उत्तर येतं 1, पर्याय क्रमांक 1 फक्त क योग्य. प्रश्न क्रमांक 24 कडे चला, 24, उतारात खालील पैकी कोणत्या नैसर्गिक अभिक्रियांचा समावेश होतो. काय विचारले तुम्हाला, उतारात नैसर्गिक अभिक्रियांचा कुठे उल्लेख झालाय हे विचारले, नैसर्गिक अभिक्रियांचा. बघा, कार्बन स्थिरीकरण, अ स्टेटमेंट आहे कार्बन स्थिरीकरण, ब आहे नायट्रोजन स्थिरीकरण, क अमिनो ऍसिड तयार होणे, अमिनो ऍसिडचा तर कुठे उल्लेख, तयार होणे याच्या संदर्भात काही बोल, अमिनो ऍसिडचा उल्लेख आलाय पण तयार होणे याचा काही संबंध नाही आहे, आणि ते काय तर नैसर्गिक प्रक्रियाचा आहे का, न तर नाही. बघा आपल्याला पॅरेग्राफ 5 मध्ये शेवटची लाईन काय,
पॅरेग्राफ का पाच मध्ये सुरुवातीपासून बघा, पहिल्या दोन लाईन पॅरेग्राफ पाच मधील, पशु पक्षी आणि जंगले नष्ट झाले तर जैवविविधता नष्ट होईल, बरीव संस्था नष्ट होईल, अन्न साखळी तुटेल, सहजीवन संपेल, कर्ब म्हणजेच कार्बन म्हणजे काय कार्बन, नत्र म्हणजे नायट्रोजन आणि प्राणवायू हे चक्र संपेल. चक्र म्हणजेच काय? स्थिरीकरणाची प्रोसेस आहे. बघा थोडस सायन्स आठवा म्हणजे कळेल तुम्हाला. कार्बनचं चक्र, नायट्रोजन चक्र म्हणजे काय? कार्बन स्थिरीकरण, नायट्रोजन स्थिरीकरणाच्या संदर्भातले ही चक्र आहेत. मग अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, 24 चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, अ आणि ब बरोबर. प्रश्न क्रमांक 25, सामूहिक विलोपन होऊ नये, काय सामूहिक विलोपन होऊ नये म्हणून खालील पैकी कोणकोणती काळजी घ्यावी लागेल. सामूहिक विलोपन ही जर आधी संकल्पना जर कळाली किंवा त्याचं आकलन जर झालं असतं तर इझिली तुम्हाला याचं उत्तर मिळालं असतं. काय म्हणतो बघा, पॅरेग्राफ क्रमांकाच्या शेवटी, पॅरेग्राफ क्रमांक 5 मध्ये शेवटचा पॅरेग्राफ, तापमान वाढीमुळे हवामान बदलामुळे रोगराईमुळे नैसर्गिक आपत्तींमुळे 70% मानवी लोकसंख्या मरेल आणि तसे तरीही असे सुरू राहिले तर संपूर्णता किंवा पूर्णता सामूहिक विलोपन होऊ शकते. मग सामूहिक विलोपन म्हणजे सिम मनुष्याची हानी किंवा मनुष्याचे मृत्यू जर रोखायचे असतील किंवा मानवी लोकसंख्येचे मृत्यू जर रोखायचे असतील तर याचा एकूणच परिणाम काय तर पर्यावरणाला वाचवावं लागेल. बरोबर, तर बघा मग काय आपल्या पॅरेग्राफमध्ये ह्या स्टेटमेंटचा उल्लेख आहे, वृक्षतोड थांबवावे, हो बरोबर आहे, वृक्षतोड थांबवावी उल्लेख आला आहे, तापमान वाढ रोखावी का रोखावी लागेल, क वन्य प्राण्यांची शिकार थांबवावी लागेल, ड भूजल उपसा न करणे. बघा काय ड भूजल उपसा न करणे, हे काय भूजल उपसा न करणे हे काय प्रॅक्टिकली उपयोग्य ठरत नाही की भूजल किंवा जलाचा वापरच करायचा किंवा त्याचा उपसाच करायचा नाही, तेव्हा ड चुकीचं ठरतं. अ ब क बरोबर म्हणून 25 उत्तर येतं 3, पर्याय क्रमांक 3, अ ब क योग्य, ड अयोग्य. पुढे पर्यावरणाच्या संदर्भात हा पॅरेग्राफ होता, पॅरेग्राफ क्रमांक 5. आपण पॅरेग्राफ क्रमांक 6 जाऊया. प्रश्न क्रमांक 26-30 सगळ्यांनी वाचला असेल, लक्षात आले असेल. पॅरेग्राफ क्रमांक 6 कशाच्या संदर्भात आहे तर मानसशास्त्राच्या संदर्भात आहे. कशाच्या वाचला असेल तुम्ही सगळ्यांनी, कशा संदर्भात आहे हा? मानसशास्त्राच्या संदर्भात. प्रश्न क्रमांक 26 बघा काय काय विचारले तुम्हाला, योग्य विधान ओळखा. योग्य विधान ओळखायला लावले अ स्टेटमेंट, आपण एखाद्या व्यक्तीशी कशी बोलतो तसेच त्याप्रमाणे कोणत्या क्रिया करतो यावरून लोक आपल्या स्वभावाचा अंदाज घेऊ शकतात. सेकंड पॅरेग्राफमध्ये सुरुवातीच्या 3-4 लाईनीमध्ये याचा उल्लेख आहे की आपण व्यक्तीशी कसे बोलतोय, आपण त्यावरून काय क्रिया करतो याच्यावरूनच पुढल्या व्यक्तीचा काय लागतो स्वभावाचा अंदाज घेऊ शकतो. तर अ स्टेटमेंट बरोबर आहे. बोलकी व्यक्ती लोकांना आवडते, काय म्हटलं ते त्यांनी, बोलकी व्यक्ती लोकांना आवडते. तर बऱ्याचदा बघा की पॅरेग्राफमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की बोलकी व्यक्ती बऱ्याच लोकांना काय असते तर एका लेवलपर्यंत आवडतात, एका पातळीपर्यंत आवडतात. म्हणजेच काय तर बोलकी लोक आवडतात ना. मग अ बरोबर आहे, बही बरोबर आहे, उत्तर क्रमांक येतं 26 उत्तर येतं 3. प्रश्न क्रमांक 26 उत्तर येईल 3. 27 बघा, उतार्यात शारीरिक वर्तनाची कोणकोणती कौशल्ये दिली, शारीरिक वर्तनाची कोणकोणती कौशल्ये दिसतात. हातवाऱ्यांचे आलेला आहे उल्लेख. ब चेहऱ्यावरील हावभाव आलेला आहे उल्लेख. क बघा, हसणे खॅख्याक हसणे चुकीचे, क स्टेटमेंट. हसणे आणि हसून बोलणे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. क स्टेटमेंट चुकीचे, हसून बोलणे असा आपल्याला संदर्भ सापडतो. ड नजरेचा संदर्भ आलेला आहे. ई लक्षपूर्वक ऐकणे बरोबर आहे, ई चाही संदर्भ आलेला आहे. मग अट बरोबर, ब बरोबर, ड बरोबर, ई बरोबर, परंतु क चुकीचा. मग क चुकीचा असल्यामुळे वरील सर्व येऊ शकत नाही, परंतु आपल्याकडे एक्झॅक्ट किंवा बेस्ट पर्याय निघतो त्याच्यातून 3, अ ब ड. काय येईल तर अ ब ड, 27 उत्तर येईल 3. 28 नंबरचा प्रश्न, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रतिमा कशी तयार होत जाते. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला त्याची जी प्रतिमा आहे किंवा ती जी व्यक्ती आहे आपल्याला कशा पद्धतीतून समजू शकते, तर बघा काय, अ आपण भेटल्यावर काय बोलतो यावरून बरोबर आहे, आपण काय बोलतो याच्यावरून पण कळतं थोडमोडची व्यक्ती काय बोलते ती. ब त्या व्यक्तीची अभाषिक वर्तन कौशल्य कशी आहे त्यावरून बरोबर, याच्यावरूनही कळतंय. क स्टेटमेंट, त्या व्यक्तीबद्दल भेटण्या अगोदर त्याची कीर्ती कशी आहे यावरून, याच्यावरूनही कळतं.
मग अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क ही बरोबर आहे, आपल्याला जर आकलन झालं असतं 28 नंबरचा प्रश्न तरच उत्तर भेटले असती, वरवरून वाचून उत्तर मिळत नाहीत. मग 28 नंबरचा सर्व योग्य असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 29, बोलणाऱ्या व्यक्तीची माती सुद्धा विकली जाते असे लेखक का म्हणतात? काय म्हणतात? बोलणाऱ्या व्यक्तीची माती विकली जाते असे का म्हणतात? बघा स्टेटमेंट काय, आपण काय बोलत आहोत, कोणाशी बोलत हे त्यांना माहीत असते नाही. माती विकण्यासाठी ही कंडिशन सांगितली होती लेखकाने की आपण कोणाशी बोलतोय, कसं बोलतोय याचं भान असावं. ब स्टेटमेंट काय, बोलणाऱ्या व्यक्तीकडे कौशल्य आणि आत्मविश्वास असतो. बघा याचा संदर्भ आपल्या पॅरेग्राफ सेकंडमध्ये सापडतो की बोलणाऱ्या व्यक्तीची माती कधी विकल्या, कोणती वस्तू कधी विकल्या, किंवा तो बोलणाऱ्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट पटवून कधी सांगेल. जर त्याच्याकडे बोलण्याचं कौशल्य असेल, त्याच्याकडे जर आत्मविश्वास असेल तर मग 29 उत्तर येईल. 2-3 बघा का चुकीचे, ते चांगली प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी होतात. हेही बरोबर वाटत असलं तरी पण एक्झॅक्ट उत्तर आपल्याला सापडतं 2, वरील सर्व हे तर चुकीचं आहे. मग 29 प्रश्न क्रमांक 29 उत्तर येईल 2. बघा प्रश्न क्रमांक 30, योग्य विधाने निवडा. जास्तीत जास्त वेळ बोलणाऱ्या स्त्रिया हुशार मन मिळावू समजल्या जातात. काय? जास्तीत जास्त वेळ बोलणाऱ्या स्त्रिया हुशार मन मिळावू समजल्या जातात. पॅरेग्राफ सेकंड मध्ये याचा उल्लेख आलेला आहे, तर हे बरोबर स्टेटमेंट आहे. अभाषिक वर्तन आपला चांगला ठसा उमटवण्यासाठी महत्वाचा ठरतो किंवा महत्वाचे ठरते, तर हेही बरोबर आहे. क स्टेटमेंट, मध्ये मध्ये बोलणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होऊ शकते. पॅरेग्राफ 3 मध्ये बघा शेवटची लाईन, मध्ये मध्ये जर बोललं तर आपण त्याला बरेच वेळेस टाळतो, त्याच्यामुळे अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि क ही बरोबर आहे, कारण की मध्ये मध्ये बोलण्याकडे दुर्लक्ष होतं. अ बरोबर, ब बरोबर, क बरोबर, म्हणजे तिन्ही विधानं बरोबर आहेत, सर्व योग्य. म्हणून पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 30 उत्तर येतं 4. बघा मानसशास्त्राच्या संदर्भातील उतारा होता प्रश्न क्रमांक 26-30. आपण चला पुढे, प्रश्न क्रमांक 31-35. प्रश्न क्रमांक 31-35 कशा संदर्भात आहे? इतिहासाच्या संदर्भात आहे हा उतारा. प्रश्न क्रमांक 31 घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते समाजात एकजीव भावना निर्माण केव्हा होईल? बघा अ ब क परत आणखी एकदा प्रश्न जर नाही समजला तर उत्तर देता येणार नाहीत, कारण की अ ही बरोबर आहे, ब ही बरोबर आहे आणि क ही बरोबर आहे, परंतु आपला प्रश्न कशाच्या संदर्भात हे जर लक्षात आलं तर आपण अ ब क म्हणून इलिमिनेशन करून उत्तरापर्यंत पोहोचतो. काय विचारलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते समाजामध्ये एकजीव भावना केव्हा निर्माण होईल? पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये बघा, एकजीव भावना निर्माण होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? जर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा हक्क उपलब्ध झाला तर अशा समाजात एकजीव भावना निर्माण. काय? समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा हक्क, जर प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळाला तर समाज कसा होईल? तर समाजामध्ये एकजीव भावना निर्माण होईल. बघा अ स्टेटमेंट, अस्पृश्यांचे प्रतिनिधी अस्पृश्यांनीच निवडल्यास. काय संदर्भ चुकीचं आहे? ब समाजातील मानव हे भौगोलिक दृष्ट्या एकत्र राहिल्यास, हे चुकीचं आहे. क समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यास, हे चुकीचं. अ चुकीचं आहे, ब चुकीचं आहे, काही तिन्ही विधानं कशी आहेत? चुकीची, कारण की समाज एकसंध होण्यासाठी काय मिळावं, त्याला प्रत्येक व्यक्तीला कसं सन्मानाने जगण्याचा अधिकार उपलब्ध, कसं प्रत्येक व्यक्ती सन्मानाने जगावा. मग तिन्ही चुकीचे आहेत अ ब क, म्हणून 31 उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, वरील पैकी एकही नाही. 32, समाजाची निर्मिती केव्हा होते? काय विचारलं तुम्हाला? समाजाची निर्मिती, बघा समाजाची निर्मिती असा कुठे शब्द आलेला नाही पॅरेग्राफ मध्ये, पण पॅरेग्राफ क्रमांक 1 मधले बघा, 8-9 की समाज धर्म उद्भवू शकत नाही. समाज धर्म एका कंडिशन शिवाय समाज धर्म उद्भवत नाही, म्हणजे समाजात निर्मित होत नाही. मग समाजाची निर्मिती होण्यासाठी काय सांगतो बघा तू? अ स्टेटमेंट, समाजातील दुसरा व्यक्ती जसा वागतो त्याचप्रमाणे पहिल्याने वागल्यास. काय? अ स्टेटमेंट, समाजातील दुसऱ्या व्यक्ती जसा वागतो त्याचप्रमाणे पहिल्या वागल्यास. नाही, बरोबर जरी वाचत असलं तरी ते चुकीचं आहे, कारण की आपल्या समाज निर्मितीची कंडिशन शोधायची. ब समाजातील सर्व घटकात आचार विचारांचे आदान प्रदान झाल्यास. प्रश्न क्रमांक 32 कडे काय विचारलंय? प्रश्न क्रमांक 32 मध्ये ब स्टेटमेंट बघा, पॅरेग्राफ क्रमांक 1 मध्ये पहिल्या 8-9 सर्व घटकात आचार विचारांचे आदान प्रदान झाल्याशिवाय समाज धर्म उद्भवू शकत नाही. समाज म्हणजे समाज निर्मिती होण्यासाठी काय आवश्यक देतं? समाजातील घटकांमध्ये आचार आणि विचारांचं काय आहे? तर आचार विचारांचं आदान प्रदान असो. म्हणून ब स्टेटमेंट बरोबर आहे.
समाजातील व्यक्तींनी भौगोलिक दृष्ट्या एकत्र आल्यात चुकीचं आहे, हे तर क्लिअर क्लिअर चुकीचं वाचल्यानंतर लगेच कळतं. ड, दुसऱ्याच्या कार्याचे अपयश स्वतःच्या अपयश म्हणजे जरी बरोबर वाटलं असलं तरी समाज निर्मितीसाठी हा घटक महत्वाचा नाहीये. मग समाज निर्मितीसाठी महत्वाचा घटक तो विचारांचे काय तर आदान प्रदान. मग ब स्टेटमेंट बरोबर आहे. मग प्रश्न क्रमांक 32 उत्तर येईल 4, पर्याय क्रमांक 4 फक्त ब योग्य. 33 पुढे, समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होण्यासाठी काय केले पाहिजे. समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होण्यासाठी काय केले पाहिजे. अ, विभिन्न जातींमध्ये एकाच प्रकारचे सण उत्सव साजरे करावे. म्हणजे वेगवेगळ्या जातीमध्ये एकाच प्रकारचे, हे चुकीचं आहे असं कुठं म्हणलेलं नाहीये, चुकीचं आहे. क्लिअर क्लिअर पॅरेग्राफ म्हणून कळतं. ब, समाजातील एका व्यक्तीच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना ह्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनातील निर्माण व्हायला पाहिजे, याचा संदर्भ आपल्याला एकात्मतेशी सापडतो. पॅरेग्राफ क्रमांक बघा, प्रश्न क्रमांक 33 संदर्भ सापडतो पॅरेग्राफ क्रमांक 2 मध्ये. कट स्टेटमेंट बघा काय, समाजातील सर्व कार्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीने भाग घेऊन आनंद घेतला पाहिजे. बरोबर आहे. मग अ चुकीचं आहे, ब आणि क बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 33 पर्याय क्रमांक 2 बरोबर, फक्त ब व क योग्य. चला पुढे प्रश्न क्रमांक 34 कडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या व्यवस्थेला दुष्ट व घातक व्यवस्था म्हणतात. बघा, बघताना अबकड आपल्या सगळं सेमच किंवा योग्यच वाटेल, पण आपल्याला पॅरेग्राफ क्रमांक 2 मध्ये क्लिअर क्लिअर सापडतो कोणत्या व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दोष दिलाय किंवा दुष्ट म्हटलंय, चातुर्वर्ण व्यवस्थेला. मग 34 फक्त ड बरोबर येईल, अ चुकीचं आहे, ब चुकीचं आहे, कही चुकीचं आहे. अ काय, स्पृश्यांमधून अस्पृश्यांच्या प्रतिनिधी चुकीचं आहे. ब, जाती व्यवस्थेचे उच्चाटन चुकीचं आहे. क, अस्पृश्यांचा प्रतिनिधी अस्पृश्यांची निवड चुकीचं आहे. ड काय, चातुर्वर्ण व्यवस्था असावी. आपला प्रश्न समजला तर लगेच उत्तर मिळेल. मग 34 उत्तर येतं फक्त ड 4. पुढे प्रश्न क्रमांक 35, महर्षी वीरा शिंदे उतारामध्ये पुढील पैकी कोणता सिद्धांताचा पुरस्कार करा. महर्षी वीरा शिंदे कोणत्या ह्या उतारामध्ये आपल्याला शोधायचं की कोणत्या सिद्धांताचा त्यांनी पुरस्कार केलाय. पुरुषांमधून अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडावेत. बघा, आलेला आहे त्यांचे विचार तशा संदर्भात, पण सिद्धांताच्या संदर्भात नाहीये. पॅरेग्राफ सेकंड वाचा, सुरुवातीच्या 3-4 लाईनीमध्ये क्लिअर होऊन जाईल. ब, 4 वर्णांपैकी शूद्र या वर्णाने इतर 3 वर्णांचे पालन करावे. तर चुकीचं आहे. क बघा, 4 वर्णांपैकी इतर 3 वर्णांनी शूद्रांचा काय करावा, सांभाळ करावा. हे क्लिअर क्लिअर आपल्या पॅरेग्राफ क्रमांक 2 मध्ये सापडतं बघा सुरुवातीलाच. तर क स्टेटमेंट बरोबर आहे. 35 अ चुकीचं आहे, ब चुकीचं आहे, मग काय बरोबर आहे, तर फक्त क. मग 35 जे उत्तर आहे ते फक्त क बरोबर. इतिहासाचा संदर्भ होत होता, आकलन होणं अपेक्षित, आकलन झालं असतं तरच उतारा सुटला असता, नाहीतर तुम्ही नक्कीच प्रश्न जर नीटनेटका वाचला नसता, आकलन जर नीटनेटकं नसतं झालं, तर तुम्ही सगळेच स्टेटमेंट बरोबर मानत गेले असते आणि तुमची उत्तरं चुकली असते. चला प्रश्न क्रमांक 36-40 मराठीचा शेवटचा उतारा. प्रश्न क्रमांक 36-40 कशाचा आहे, विज्ञानाचा. काय, रमन इफेक्ट म्हणजे काय, स्कॅटरिंग ऑफ लाईट, विज्ञानाविषयी बोलतो हा पॅरेग्राफ. प्रश्न क्रमांक 35 बघा, 36 रमन इफेक्ट संबंधित खालील विधाने विचारात घ्यावं, अचूक विधान निवडा. रमन इफेक्ट विचारलाय तुम्हाला काय येते. जर आकलन जर झालं असतं किंवा रमन इफेक्ट जर एक्झॅक्ट माहिती असला विज्ञानामधलं काय, तर याचं उत्तर देता आलं असतं. बघा, एक स्टेटमेंट, प्रकाश किरण जेव्हा एखाद्या स्वच्छ द्रव्यामधून आरपास जातात तेव्हा निळ्या रंगाच्या किरणांची निर्मिती होते. हे प्रकाश रमन इफेक्ट अस्तित्वात येण्याच्या अगोदर फक्त एकमेव एवढी संकल्पना अस्तित्वात होती, त्याच्यामुळे याचा आणि रमनचा काही संबंध नाही. याच्यानंतर रमन आला, रमन इफेक्ट अस्तित्वात आला. एक चुकीचं आहे. 2, प्रकाश किरणांच्या अंगभूत असलेल्या गुणधर्मातून भिन्न रंगरेषा तयार होते. नाही, प्रकाश किरणांच्या अंगभूत गुणधर्मामुळे नाहीये, तर त्याच्यामध्ये जर अंगभूत गुणधर्म असला तरी त्याच्यासाठी काही वस्तूंची किंवा मेडियमची मध्ये आवश्यक असतील, त्याच्या अनुसार परत वेगवेगळ्या तरंगलांबीच्या वेव्स किंवा लहरी निर्माण होऊन रमन इफेक्ट आपल्याला पाहता येतो. त्याच्यामुळे 2 चुकीचं आहे. 3, अनेक तरंगलांबी असलेले प्रकाश किरण वापरून विशिष्ट प्रकारची तरंगलांबी असलेले किरण निर्माण करतात. हे उलट आहे बघा. 3 चुकीचं आहे. बघा, 4 काय, तर सेकंड पॅरेग्राफ मध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारची तरंगलांबी असलेले प्रकाश किरण काही पदार्थांवर पाडून काही नवीन तरंगलांबी असलेले प्रकाश किरण निर्माण करता येतात. म्हणजे एकच विशिष्ट प्रकारची जी काही तरंगलांबी आहे प्रकाशाची,
त्याच्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ वापरायचे आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या वेवलेन्थ्स म्हणजेच काय तरंग लांबी असलेल्या प्रकाशकरण निर्माण करता येतात. हे काय समजू आपला रमन इफेक्ट. म्हणून क्षितिजचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. 37 अचूक विधान किंवा विधाने निवडा. अ स्टेटमेंट बघा. इंग्लंडमध्ये पंचम जॉर्जने डॉक्टर रमन यांचा सत्कार केला व त्यांना सर ही पदवी बहाल केली. बघा वाचायला किती सोपं स्टेटमेंट आहे. तुम्हाला बऱ्याच जर तुम्ही फास्ट जर वाचत गेले असले तर चुकलं असतं. हा पंचम जॉर्जने रमन यांचा सत्कार केला का केलाय. त्यांना सर ही पदवी दिली का. ही पदवी दिली पण ती कुठं. भारतामध्ये. भारतात आली होती ती. भारतात आल्यानंतर ही पदवी दिली. इंग्लंडमध्ये नव्हे. मग अ स्टेटमेंट काय आहे तर चुकीचं आहे. ब स्टेटमेंट बघा. भारतीय विज्ञान विधान परिषदेने डॉक्टर रमन यांना अध्यक्षपद बहाल केले. भारतीय विज्ञान परिषदेने ते विधान नाही येते. प्रिंटिंग मिस्टेक आहे. ते काय येतं ते विधान विज्ञान परिषदेने डॉक्टर रमन यांना पंचम जॉर्जने भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष तत्व बहाल केले न की भारतीय विज्ञान परिषदेने डॉक्टर रमन यांना अध्यक्षपद बहाल केले. पॅराग्राफ 3 मध्ये याचा क्लिअर उल्लेख आहे. म्हणून ब ही स्टेटमेंट काय तर चुकीचं आहे. अही चुकीचं आहे. ब ही चुकीचं आहे. 37 उत्तर येतं दोन्ही चूक आहेत. काय तर दोन्ही चुकीची विधान आहेत ती. प्रश्न क्रमांक 38 पहा. योग्य विधान ओळखायला लावले तुम्हाला. डॉक्टर रमन यांनी रामन विकवेकचा प्रयोग सिद्ध केला तेव्हा मेकेल हे त्या सिद्धांतापर्यंत पोहोचले होते. बघा ज्यावेळी ह्यांनी सिद्धांत डॉक्टर रमन यांनी रमन इफेक्टचा प्रयोग केला त्यावेळेस मेकेल या सिद्धांतात पोहोचले होते का. तर आपल्याला संदर्भ आलेला आहे तशा पद्धतीचा. आपण हा व्यक्ती कधी पोहोचला होता त्याच्या सिद्धांतापर्यंत. 1923 मध्ये पॅराग्राफ 2 मध्ये काय बघा. खरं तर 1923 मध्ये नवीन तरंगलांबी असणाऱ्या किरणांच्या अस्तित्वापर्यंत मेकेल हा शास्त्रज्ञ सैद्धांतिक पातळीवर पोहोचला होता. पण हा सिद्धांत प्रत्यक्षात प्रयोगानं रमन यांनी सिद्ध केला. मग त्यावेळेस आला का. 1923 साली म्हणजे एक्झॅक्ट आपल्यालाही काही कळत नाही की त्याच वेळेस का काय असं बोललेलं नाही. कुठं आलेलं काय का खरं तर क्लिअर कळत नाही काही असते. मग त्याच्यामुळे ही स्टेटमेंट काय तरी चुकीचं आहे. ब रामन इफेक्टला किरणांचे विकिरीकरण होणे या प्रक्रियेमुळे नवीन आयाम मिळाले. बघा किरणांचे विकिरीकरण होणे स्कॅटरिंग ऑफ लाईट आणि रामन इफेक्ट हे एकच गोष्ट आहेत. त्याच्यामुळे नवीन आयाम मिळण्याचं काहीही नाही. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. तर विकिरीकरणामुळे काय रामन इफेक्टमुळे वेगवेगळ्या रसायनशास्त्र असेल फिजिक्स असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे आयाम आले किंवा त्यांना रिसर्चला नवीन वाव मिळाला. मग असतं तर ते ब स्टेटमेंट बरोबर ठरलं असतं. सध्याचं जे स्टेटमेंट आहे ब ते चुकीचं आहे. अ ही चुकीचं आहे आणि ब ही चुकीचं आहे. 38 इतर दोन्ही अयोग्य. प्रश्न क्रमांक 39 बघा. रामन इफेक्टचा रोजच्या जीवनात कशा प्रकारे वापर होतो हा आकलनावरती पूर्णपणे बेस आहे प्रश्न. बघा रामन इफेक्टचा हिरे मोत्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी पॅराग्राफ जर नीटका वाचला असेल तुम्ही तर एक्झॅक्ट रमन इफेक्ट काय आहे आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रांविषयी तो बोलतो याचं जर आकलन जर झालं असेल तर अ स्टेटमेंट तुम्हाला लगेच कळेल की बरोबर आहे. विमानतळावर सामान तपासणे हेही बरोबर आहे. रसायनशास्त्रात रेणूंची अवस्था माहीत करून घेण्यासाठी हेही बरोबर आहे. द स्टेटमेंट दवाखान्यातील रुग्ण तपासणीसाठी. आता दवाखान्यातील कोणते रुग्ण तर हे चुकीचं आहे. बघा दवाखान्यातील कोणते रुग्ण तर फक्त कॅन्सरचे जे रुग्ण असतात ना त्यांच्या तपासणीसाठी रमन इफेक्टचा किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईटचा ह्या संशोधनाचा वापर केला जातो. हे जनरल स्टेटमेंट ड ठरतं. त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. अ ब क बरोबर ड स्टेटमेंट चुकीचं. प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40 बघा. विज्ञानावरच्या 8व्या पॅसेजचा शेवटचा प्रश्न. रमन इफेक्ट हा एक अभूतपूर्व संशोधक ठरला. रमन इफेक्ट एक अभूतपूर्व संशोधक किंवा संशोधन का ठरलं. कारण अ रेणूंची रचना समजणं शक्य झालं काय नाही तर एक्झॅक्टली अ बरोबर आहे. वर्णपट्टी अभ्यासाची जगाला ओळख झाली का तर झाली. हेही बरोबर आहे. क स्टेटमेंट किरणांचे विकिरण करणे शक्य झाले हेही बरोबर आहे. अ ब क बरोबर आहे. मग 40चं काय उत्तर येईल. सर्वच बरोबर असल्यामुळे अ ब क बरोबर असल्यामुळे 40चं उत्तर येईल 4. सर्व योग्य. बघा अशा प्रकारे आपले सगळे मराठीचे पॅरेग्राफ 1 पासून ते 8 पॅरेग्राफ पाहिले. प्रश्न क्रमांक 1 पासून ते 40 पर्यंत पूर्णपणे महाराष्ट्राचे. काही प्रश्न अनालिसिस बेसवरती आहेत, काही प्रश्न फॅक्ट्स बेसिसवरती आहेत. कारण की आयोगाची आपण जर पातळी जर चेक केली कशा पद्धतीचे काठिण्य पातळी मेडियम सोपी आणि हार्ड तर अशाच पद्धतीचे काही प्रश्न आहेत. काही प्रश्न तुम्हाला सोपे सापडतील, काही ॲव्हरेज लेवलचे आणि काही अवघड लेवलचे. तर आपलीही तयारी कशी पाहिजे अशाच लेवलची जर तयारी असली तर आपल्याला आयोगाचे प्रश्न सुटतील. त्याच्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने
ह्या पेपरला नीट नीटक समजून घ्या, घरी गेल्यानंतर आकलन करा, समजून घ्या की नेमके आपले प्रश्न का चुकले. जर प्रश्न का चुकले हे जर तुम्हाला कळलं तर नेक्स्ट टाइमला तुम्ही अशा चुका करणार नाहीत. नाही तर तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली परंतु त्याच्यावरचं जर तुम्ही एक्झॅक्ट तुमचं चुकतंय काय हे जर नाही पाहिलं तर तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा तुम्हाला कधीही आयोगाचे प्रश्न सुटणार नाहीत. करा, चुकांवरती काम करा आणि चुका इथून येणाऱ्या पुढल्या परीक्षेमध्ये किंवा पुढल्या सीसेटचा जो पेपर असेल मारायचा त्याच्यामध्ये चुकून देऊ नका.